आमचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे आलेली आहे, ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची या वर्षभरामध्ये अडचणीच्या काळामध्ये सुद्धा ठाकरे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जे काम केलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्यात, अडचणीमध्ये अतिवृष्टीमध्ये चक्रीवादळामध्ये रिटर्न मान्सूनच्या पावसात अडचणीमध्ये सापडलेला शेतकऱ्याला मदत करायचं असू द्यात, किंवा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तिजोरीमधनं लागेल एवढा निधी कोरोनाचा संसर्ग देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं आरोग्य जतन करण्यासाठी जपण्यासाठी जे काम 24/7 आम्ही सगळ्यांनी केलं त्याचा निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकार केलेला आहे. शिवसेनेचा विजय हा शिवसेना प्रमुख आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि आमचा शिवसैनिक गावामधला सामान्य शिवसैनिक म्हणून काम करणारा शिवसैनिक ते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी ग्रामपंचायतीमधला सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, आम्ही आमदार मंत्री असू द्या, आम्ही सगळ्यांनी पक्षप्रमुखांचा आदेश मानून शिवसेनेच्या जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला आशीर्वाद या निकालाच्या रूपानं महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि विशेषतः माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघात आत्ताच्या चित्राप्रमाणे जवळपास 32 ग्रामपंचायती ज्यादा घेऊन आम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या विरोधी पाटण विधानसभा मतदारसंघातला हा विजय हा शिवसेनेचा विजय आहे. स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब, स्वर्गीय आबासाहेब यांच्या आशीर्वादानं यांच्या विचारानं मिळालेला हा विजय आहे. हा पाटण विधानसभा मतदारसंघातला विजय मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला समर्पित करत आहे.